नवी मुंबईमध्ये येत्या 22 तारखेला पोलीस चालक व पोलीस शिपाई भरतीसाठी लेखी परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षेला येताना हॉल तिकीट व पेन आणि ओळखपत्र सोबत आणावे. तसेच डिजिटल वॉच मोबाईल परीक्षा केंद्रात घेतला जाणार नाही. 48 तासात परीक्षेचा निकाल लागेल. तसेच काही तांत्रिक अडचणी आल्यास थोडा उशीर होऊ शकेल अशी माहिती जॉईंट कमिशनर डॉक्टर जय जाधव यांनी दिली. पोलीस आयुक्तालयातर्फे चालक पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई या दोन पदाकरता लेखी परीक्षा अनुक्रमे 22 सप्टेंबर रोजी पोलीस चालक शिपाई पदासाठी आणि 24 सप्टेंबरला पोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षा आपण घेत आहोत. ह्या परीक्षेसाठी नवी मुंबईतील 12 शाळा किंवा कॉलेजेस ही निश्चित करण्यात आलेली आहेत. या ठिकाणी या दोन्ही तारखेला सकाळी अकरा ते साडेबारा यावेळेत ही लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. आपल्या माध्यमातून सर्व उमेदवारांना मी आवाहन करू इच्छितो की या परीक्षेला येताना आपण सोबत परीक्षेसाठी वापरायचा पेन, आपण डाउनलोड केलेलं हॉल तिकीट किंवा ॲडमिट कार्ड आणि आपली फोटो आय डी असणारं कोणतंही एक डॉक्युमेंट, या तीनच गोष्टी आपण सोबत आणायच्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत मोबाईल, डिजिटल वॉच किंवा इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आतमध्ये अलाउड केली जाणार नाहीत. यासाठी उमेदवारांच्या सोयीसाठी एक वेगळी व्यवस्था आपण केलेली आहे. या प्रत्येक सेंटरच्या बाहेर आपण एक तंबू उभारलेला आहे. या ठिकाणी त्यांच्या सामानाची व्यवस्था करण्याची व्यवस्था, सामान ठेवण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे, परंतु ती मर्यादित आहे. त्यामुळे शक्यतो ह्या वस्तू आणू नयेत अशी सर्वांना या निमित्ताने सर्व उमेदवारांना एक आवाहन मी करत आहे. 22 तारखेला ही परीक्षा संपल्यानंतर 48 तासामध्ये याचा निकाल लावण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, परंतु काही तांत्रिक अडचण आली तर कदाचित थोडंफार मागेपुढे होऊ शकतं आणि 24 तारखेचंही त्याप्रमाणे आहोत. या दोन्ही परीक्षा झाल्यानंतर याचा निकाल लावल्यानंतर उमेदवारांना कागदपत्र पडताळणीची तारीख ही निश्चित केली जाईल आणि ती त्यांना कळवली जाईल. त्याचबरोबर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरसुद्धा हे प्रदर्शित केलं जाईल की कागदपत्र पडताळणीची तारीख कोणत्या दिवशी ही तारीख आहे हे पण त्यांना कळवलं जाईल.